उदाहरण चला आता समांतर रेषांशी संबंधित काही उदाहरणे सोडवूया जर पी क्यू समांतर आर एस एम एक्स क्यू बरोबर एकशे पस्तीस अंश आणि कोन एम आर बरोबर चाळीस अंश दिले असेल तर कोन एक्स एम वाय काढा उत्तरासाठी आपल्याला बिंदू एम मधून रेषा पी क्यूला समांतर अशी रेषा ए बी काढावी लागेल आता ए बी समांतर पी क्यू आणि पीक्यू समांतर आर एस त्यामुळे ए समांतर आर कारण सारख्या रेषेला समांतर दोन रेषा या एकमेकांना समांतर असतात आता आँश। समांतर क्यू एक्स एम अधिक कोन एक्स एम बी बरोबर एकशे ऐंशी अंश ए बी समांतर क्यू प्रच्छेदिका एक्स एमच्या सारख्या बाजूवरील आंतर कोन? पण क्यू एक्स एम बरोबर एकशे पस्तीस अंश त्यामुळे एकशे पस्तीस अधिक कोण एक्सएम बी बरोबर एकशे ऐंशी अंश त्यामुळे कोन एक्सएमबी बी बरोबर पंचेचाळीस अंश याला एक म्हणून चिन्हांकित करा आता कोन बीएमवाय बरोबर कोन एम वाय आर कारण ए बी समांतर आर एस त्यामुळे हे पर्यायी कोण आहेत त्यामुळे कोन बीएमवाय वाय बरोबर चाळीस अंश याला दोन म्हणून चिन्हांकित करा एक आणि दोनची ची बेरीज केल्यास आपल्याला मिळते कोन एक्सएमबी बी अधिक कोण बीएम वाय बरोबर पंचेचाळीस अंश अधिक चाळीस अंश त्यामुळे कोन एक्स एम वाय बरोबर पंच्याऐंशी अंश